गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश, गुरु ईश्वराचे दुसरे रूप आहे। आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते। ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु। गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे, गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे। गुरुपौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम। मानवी जीवनातील गुरुच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनेकदा सांगितले आहे। भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अति उच्च आहे। जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते, तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरुच कारणीभूत ठरतो। आपल्या जीवनात गुरूंचे विविध रूपे आपल्याला बघायला मिळतात। जसं की मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते, आई आपली पहिली गुरु असते। निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो, कारण निसर्गाकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात। जसं की पाणी, झाडे, वेली, पाने, फुले, पशु पक्षी, समुद्र, नदी, त्याचबरोबर पुस्तके, याशिवाय आपले नातलग, मित्र, मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरुच असतात। जे जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात ते आपले गुरुच आहेत। गुरु व त्यांची जातीबंधने असं काहीही नसते। आत्ताचा काळ बदललेला आहे, शिक्षण पद्धती बदलली आहे। गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदलले नाही, ते आजही पवित्र मानले जाते। आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचा अमित प्रभाव होता, आपल्या गुरूंचाही आपल्यावर खूप प्रभाव असतो। गुरुप्रमाणे शिष्य घडत असतो, म्हणून आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे, त्यांचा शब्दांचा आदर करायला हवा, चांगला अभ्यास करून गुरूंचा, देशाचा, शाळेचा व आपल्या आई वडिलांचं नाव लौकिक करायला हवं। गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही। ध्यान, ज्ञान, ध्येय आणि कर्म सर्व काही गुरुचीच देण आहे। माझ्या सर्व गुरूंना खूप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। देवपूजा करून झालेली आहे, आज आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हर्षद त्यांचं आवडत आहेत आणि आगस त्याला मला उठवायचं आहे, कारण त्याची स्कूल आहे, आज मंडे आहे, त्याला स्कूलला राहायचं आहे। सॅटर्डे संडे त्याला ऑफ होती आणि त्यात पण तो मामाकडे गेलेला, तर आता त्याला उठवते नाही तर खूप आता चिडचिड करणार, कारण स्कूलला जायचं बोलल्यानंतर तो उठतो आवडीने, पण नंतर निघायच्या टायमाला त्याला रडायला येतं की मला आईला सोडून जायचं आहे, रडत बसतो स्कूलच्या इथे सोडलं की। तर बघूया आता आज काय करतोय। तर माझी तरी अशी इच्छा आहे की आज त्यांनी शांततेत जावं, रडायला नाही पाहिजे। तर आता मी त्याचं आवरते आणि आज काही मला ब्रेकफास्ट तर बनवायचा नाही आहे, कारण आज उपवास आहे। तर ॲपल आणि दूध घेऊ आम्ही दोघं पण ब्रेकफास्टमध्ये। अगस्त्यासाठी पण दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि अगस्त्याचं सगळं आवरून घेते, त्याच्यानंतर मग आपण बोलूया। आणि आता अगस्त्याला मी स्कूलला घेऊन झाले, 9:45 होत आलेले आहेत, आम्हाला 10 मिनिटं चालत जावं लागतं। तर आता मी निघते, अगस्त्याचं आवरलंय। अगस्त्या गाईजला हाय कर आपल्या। अगस्त्य रेडी आहे स्कूलची बॅग वगैरे घेऊन, तर आता मी त्याला पहिलं सोडून येते, त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे। त्याला सोडून आल्यानंतर पहिलं सगळं घरातली थोडी कामं राहिलेत, कपडे वगैरे धुवायचे ते करून घेईन आणि मग तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते। चला तर आपण थोड्या वेळाने भेटूया। बाय बाय। टीचरला गुड मॉर्निंग करा। मी अगस्त्याला सोडून आल्यानंतर माझी घरातली जी कामं होती ती केली, कपडे धुवायचे होते ते केले, कारण अगस्त्या नसतो आता, त्याच्यामुळे ती कामं माझी ना पटापट होऊन जातात, नाही तर अगस्त्याच्या पाण्यात खेळत राहतो। म्हणून मग आता ते सगळं आवडून घेतले, तो यायच्या आधी, स्कूलमधून यायच्या आधी मी जेवढं होईल तेवढं पॉसिबल असतं तेवढी सगळी कामं करून घेते।
मी जसं मगाशी म्हणाले की मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, तर ती उपवासाची रेसिपी आहे, त्याला डोसा म्हणतात. उपवासाचा डोसा आणि चटणी कशी करते ते मी तुम्हाला दाखवते. खूप मस्त यम्मी अशी होते, खूप छान होते रेसिपी ही, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मी आता पहिलं चटणी बनवून घेते आणि त्यासाठी काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते. चला आता आपण रेसिपी बघून घेऊ. चटणीसाठी मी ना ओलं खोबरं घेतलंय, शेंगदाणे एकदम दराशे घेतले, जिरं घेतलंय आणि हिरवी मिरची घेतली आहे. आता हे मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घेते. चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर टाकले. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर कढीपत्ता खात असाल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आपली चटणी तर रेडी झालेली आहे. तर आता डोसा बनवण्यासाठी मी 2 तास आधी भगर आहे ना भिजत घातलेली, वरई म्हणतात किंवा भगर म्हणतात, मी 2 तास भिजत ठेवलेली. त्यातलं आता पाणी काढून घेईन. एक बटाटा लागेल, दही लागेल, शेंगदाणे, मिरची, हे सगळं एका मिक्सरमध्ये घ्यावं लागेल आणि ह्याची पेस्ट करावी लागेल, एकदम फाईन पेस्ट. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता एक बटाटा आपण मोठा उकडून घेतलेला आहे, तो छोटे छोटे पीसेस करून टाकूयात. अख्खा टाकला तर मग ते खूप वेळ लागेल मिक्सरमधून फिरून यायला. आता तो बारीक करून घेते. त्याच्यात मिरच्या घेतल्यात मी 10-12 मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या जेवढं तिखट खाता तेवढं ह्याच्याने घेऊ शकता, किती पाहिजे त्या. तुम्ही तिखटवालीच मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाणे जेवढी आपण भगर घेतलेली त्याच्या 1/2 वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे. जर एक मोठी वाटी भरून आपण भगर घेतले तर 1/2 वाटी शेंगदाणे. तर मी पण 1/2 वाटी घेतलेले आहे शेंगदाणे. त्याच्यानंतर 2 चमचे दही, आंबट नसलेलं दही घ्यायचं. जर आपण आंबट दही घेतलं तर आपले डोसे एवढे छान होणार नाहीत. तर जास्त आंबट नसलेलंच असं दही घ्यायचं. हे इन्स्टंट आहे, ह्याला आपण काय इनो सोडा वगैरे असं काही वापरत नाही आहे. मस्त होते ही रेसिपी, नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. आता हे मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मिक्सरला फिरवून घेते, तसंच भगर पण नंतर घेणार आहे फिरवून. बटाटा, शेंगदाणा, मिरची आणि दही याची चांगली फाईन एकदम पेस्ट करून घ्यायची आणि खूप जास्त पाणी टाकायचं नाही आधी, नाहीतर मग ते खूप पातळ झालं तर व्यवस्थित आपले डोसे होणार नाही. तर आता भगर भिजवून ठेवलेलं, त्यातलं सगळं मी पाणी काढून घेतलं आहे. त्यात पण पाणी घ्यायचं नाही, त्याच्यात जेवढं असेल ना त्याच्यानेच फिरवून घ्यायची. आता मी थोडंच घेतलेलं, तुमच्याकडे जर जास्त असेल प्रमाण तर तुम्ही 2 पार्टमध्ये करू शकता. एकदम सगळी भगर टाकायची नाही, 2 पार्टमध्ये घेऊन तुम्ही करू शकता. तर माझ्याकडे जास्त नाही आहे म्हणून मी एकदाच घेते आणि त्याच्यात जे पाणी होतं तेवढंच मी ॲडिशनल, अजून काहीच घेतलेलं नाही आहे. आणि हे आता व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घेते. भगर आता माझी मिक्सरमधून घेतले फिरवून मी आणि आपलं जे भांडं होतं मिक्सरचं त्यात थोडंसं पाणी टाकलंय आणि ते मिक्स करते. आता आपल्याला हे बॅटर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. फेटून झाल्यानंतर मग आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूयात. बघा आता मी 2-3 मिनटं सगळं मिक्स करून घेते. मग आपण त्याची कन्सिस्टन्सी बघायची की किती आहे ते. पण आता मला अगस्त्याला पण आणायला जायचं होतं, त्याच्यामुळे हे सगळं फक्त मी मिक्स केलं. थोडंसं अजून मला खूप घट्ट वाटलं म्हणून थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करेन आणि हे तसंच ठेवून देईन आणि अगस्त्याला घेऊन येते पहिला. त्याच्यानंतर मग मी डोसे बनवेन ते, तेव्हा तुम्हाला दाखवतेच कसे बनवते ते. बघा कन्सिस्टन्सी थोडी अशी जाड आहे, तर मी आता थोडं पाणी ॲड करेन. खूप एकदाच ओतायचं नाही, नाहीतर खूप पातळ झालं तर मग आपण परत काहीच करू नाही शकत. त्यामुळे थोडं पाणी टाकायचं आणि जे डोसाला आपलं बॅटर असतं ना तशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. 2-3 मिनटं सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी आता झाकून ठेवते. तुम्हाला लगेच करायचं असेल तर तुम्ही करून ठेवा, कारण बाबूचं स्कूलचं टायमिंग होत आलं आहे आणि मग तिथे पोचायला मला 10 मिनटं लागतील. तर मी तसंच ठेवून देते, आल्यानंतर मग डोसे बनवणार आहेत. तर मी चवीपुरतं आता मीठ टाकून घेते. बाबूला घरी घेऊन आली आहे मी आणि त्याच्यासाठी सुद्धा बनवते, म्हणून मी मिरच्या कमी टाकलेल्या आणि तो पण खाईल ह्या हिशोबाने.
तर मी आता पॅन गरम करायला ठेवले आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं अर्धा चमचा. ते जरा गरम झालं की त्याच्यावरती ना मी पाणी शिंपडणार आहे आणि ते व्यवस्थित पुसून घेणार आहे. याचं कारण असं की आपला जो पॅन खूप गरम झालेला असतो ना तो नॉर्मल जरा येतो, नॉर्मल टेम्परेचरला येतो, मग आपला डोसा व्यवस्थित फिरला जातो, छान जाळी येते त्याला. तेल मी आता पूर्ण हे असं पॅनला पसरवून घेते म्हणजे सगळीकडेच लागेल. आणि आता पाणी थोडंसं टाकते. हे करताना थोडं काळजीपूर्वक करायचं, कारण तेल आणि पाणी एकत्र आलं की ते पटकन असं उडतं अंगावर, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित करायचं. आता हे मी पुसून घेते आणि आपल्या डोसाचं बॅटर आहे ते तव्यावर टाकते. दोन पळी बॅटर असं मी घेतलं आहे आणि आता व्यवस्थित असं गोल गोल फिरवून घेते. त्याला छान अशी जाळी पडायला लागते. हा आपला पहिलाच डोसा आहे, बघूयात कसा होतो ते. कारण कधी कधी ना हे डोसे बनवताना आपण जर व्यवस्थित बॅटर नसेल बनवलं ना तर होत नाही. तर आता माझा हा डोसा मी टाकलेला आहे वरती आणि गॅस मोठा करते. वरून ना थोडंसं ब्रशने तेल लावून घेते आणि नंतर त्याला पलटून घेते. मी दोन्ही साईडने एकदम खरपूस असा फ्राय करून घेऊयात. मस्त एकदम होतो आपला डोसा. तर मी आता असेच दोन तीन तुम्हाला करून दाखवते डोसे. त्याच्यानंतर मग अगस्त्याची मस्ती चालू झालेली आहे. आई बाहेर चल इथे थांबूच नकोस, आपण टी व्ही बघूयात म्हणून. तर पण त्याच्यासाठी मी पटापट हे बनवते डोसे, तुम्हाला पण दाखवते आणि त्याच्यानंतर त्याची टेस्ट कशी आहे तेही सांगते तुम्हाला. म्हणजे मी हे बऱ्याच वेळा बनवलेलं आहे, जे मला येतं एकदम परफेक्ट येतं त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. की कोणतरी नवीन गोष्ट करायची आणि मग डायरेक्ट तुम्हाला दाखवायचं असं करत नाही. पहिला मी बनवलेल्या असतात त्या गोष्टी आणि मगच शेअर करते. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज नक्की आवडत असतील असं मी आशा करते. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. जे बाजूला घंटीचं बटन आहे ते दाबा म्हणजे आपल्या व्हिडिओच्या सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. हे बघा मी आता डोसा पलटून घेतलेला आहे आणि एका साईडने किती मस्त झालेला आहे, एकदम क्रिस्पी होतो. आणि उपवासाच्या दिवशी असं व्यवस्थित आपल्याला खायला असेल ना तर खूप छान वाटतं, म्हणजे उपवास पण वाटत नाही आहे. आता मी हे बनवते अगस्त्यासाठी, त्याच्यानंतर त्याचे बाबा येतील त्यांच्यासाठी बनवून घेते. तर हा डोसा झाल्यानंतर मी तुम्हाला अजून एक डोसा दाखवते. दुसरा डोसा करताना आपल्याला पुन्हा तेल लावायचं नाहीये, फक्त पाणी शिंपडायचं आहे की जेणेकरून आपल्या पॅनचं टेम्परेचर नॉर्मल होईल. थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, फक्त तेल पहिल्या वेळीच लावायचं आहे. आता दुसऱ्या वेळी दुसरा मी डोसा बनवताना फक्त पाणी शिंपडलं आहे. परत दोन पळ्या पीठ टाकलं आणि असं गोल गोल व्यवस्थित फिरून घेतले. तुम्हाला दिसत असेल की आपल्या या डोशाला किती मस्त अशी जाळी आलेली आहे. हा पण डोसा मी रेडी करून घेते. खाऊन टाकते सगळं.
हा पटापट भात खा का हा ना उलट पकडले सरळ पकड बुक जिराफ बुक सरळ पकड काय उलट नाही सरळ आहे ग्लास पकड ते पुढचं दाखव पटापट खाऊन टा का दुपारी अगस्त्याला झोपवलेलं आणि आता आम्ही देवळात चाललोय तर सोमवार आहे तर आम्हाला जसं जमेल तसं आम्ही घरी गावात जातोच आमच्या तर आता चाललोय तिकडे देवळात आता समोर तुम्हाला आमच्या त्या धबधबा दिसेल सुभेदार वदकचा धबधबा खूप फेमस आहे खूप लोक येतात इथे पण आता ह्या पावसाळ्यात बंद केलंय कोणाला जाऊन देत नाहीयेत दाखवेन जर मला जमलंच दाखवायला तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा धबधबा आम्ही चाललो आहे देवळात अगस्त्याला घेऊन आणि तिथे आमचं शंकराचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊ थोडा थांबू आणि त्याच्यानंतर निघूयात मी निघताना जेवण वगैरे सगळं करून निघालेले की जरी घरी जायला उशीर झाला तरी मग घाई गडबड व्हायला नको म्हणून आत्ता सगळं जेवण करून निघाले बघा धबधबा तुम्हाला दिसला असेल ग्रीनरी आता पावसाळ्यात आमच्या इथे खूप छान दिसतं खूप मस्त वाटतं खूप बाहेरून खूप लोक येतात तिथे हे सगळं बघायला नेचर बघायला आम्ही देवळात पोहोचतोय त्याच्यानंतर मग थोडा थांबणार तिथे दर्शन घेणार आणि मग निघणार जेवायला मी भेंड्याची भाजी वरण भात हे बनवून ठेवलेलं आता गरम गरम हर्षदला जेवण वाढते जे आम्ही सगळे जेवून घेतो आणि मग बोलूयात सगळं आता आवरून झालंय जेवण करून झाल्यानंतर सगळं आवरून घेतलं हर्षद आणि अगस्त्य गेलेत भजनाला आमच्या इथे बाजूला भजन आहे तर ते तिथे गेलेत आता माझं आवरलंय आणि मला शॉपमध्ये जायचंय कारण उद्या सकाळची माझी ऑर्डर आहे मला 8:30 पर्यंत डिलिव्हर करायचंय स्लाइस केक चोको चिप्स वाला तर आता ते जाऊन मी रेडी करते मला ते सगळं करायचंय तर आता तिकडे किती वेळ जातोय माहित नाही चला तर मग आपण नंतर बोलू सॉफ्ट एकदम असे माझे स्पॉन्ज स्लाइस केक असे रेडी झालेले आहेत चोको चिप्सचे तर आता पॅकिंग करून घेते मला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय